यांची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यातल्या नवरात्रीमध्ये गरबा खेळणाऱ्यांच्यासाठी एका महत्त्वाच्या बातमीने, कारण नवरात्री उत्सवामध्ये गरब्याला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। आता त्या मागणीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। एक मोठं गिफ्ट म्हणावं लागेल, 2 दिवस आता गरबा खेळणाऱ्यांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। पण आता तिसऱ्या दिवशी सुद्धा गरबा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील का, हा प्रश्न निर्माण झालाय। कारण तशा प्रकारे आता चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये गरबा खेळण्यासाठी 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी सातत्यानं जोर धरत होती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 2 दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळण्यासाठी परवानगी दिली, मात्र आता 1-2 नव्हे तर तब्बल 3 दिवस गरबा खेळता येणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत 3 दिवस गरबा 12 वाजेपर्यंत खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ही खुद्द गृहमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। 3 दिवस 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं की आता 2 दिवस 12 वाजेपर्यंत आम्ही दिलेले आहेत। मी लवकरच आमच्या होम विभागाच्या माध्यमातून 1 दिवस अजून वाढला पाहिजे या संदर्भातला प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। अंतिम निर्णय त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री घेतील। यानंतर